सुरू असणार आहे काय इकडे बघ. जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार भाऊ यांनी झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये जी काही पैलवानांना न मिळालेली रक्कम आहे त्याबद्दल त्यांना त्याची सल्ला आहे आणि त्यांनी व्यक्तिगत 9 लाख रुपये स्वतःचे जिल्हा तालीम संघाला देणगी स्वरूपात दिले आणि जिल्हा तालीम संघाने ही 9 लाख रुपयाची रक्कम महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला माती गटातून 10 गट आहेत, गाजीचे 10 गट आहेत, त्यातील प्रत्येक पहिला दुसरा तिसरा हे विजेते असतील त्यांना 20,000, 10,000, 5,000 अशाप्रमाणे 70 जणांना रोख रक्कम मिळणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र केसरी आहे त्याला 1,20,000 रुपये आणि उपमहाराष्ट्र केसरीला 70,000 रुपये ही रक्कम जिल्हा तालीम संघाच्या द्वारे धनादेशाच्या द्वारे चेकद्वारे त्यांना घरपोच मिळणार. महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरींना काय मदत केली? महाराष्ट्र केसरींना 1,20,000, त्यांचे गटातले 20,000 शिवाय 1 लाख, त्याचप्रमाणे उपमहाराष्ट्र केसरीला गटातले 20,000 त्याचप्रमाणे 50,000 हवे, म्हणजे 70,000 आणि 1,20,000 अशी रक्कम आम्ही त्यांना देत आहोत. आणि या यशस्वीरित्या पार पडलेल्या स्पर्धेमध्ये कुठं गालबोट लागू नये किंवा जी गोष्ट आम्हाला कंपल्सरी नाही पण ऐच्छिक आहे आणि ऐच्छिक असल्यामुळं साहेबराव भाऊंनी सांगितलं ही गोष्ट आपण एवढा खर्च करतो तर मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण ही मदत करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इतर धनिक मंडळींनी किंवा संस्थांनी देखील ह्या पैलवान मुलांना सहकार्य करावं आणि आर्थिक मदत करावी अशी त्यांनी या प्रसंगी घोषणा केली. मला सांगा, तुम्ही आता 9 लाखाची मदत जाहीर केली तालीम संघाला, खरं तर याआधीसुद्धा असे स्पर्धा ज्या भरत होत्या त्या प्रत्येक ठिकाणी या पैलवानांना मदत होणं गरजेचं होतं का नव्हतं असं तुम्हाला वाटतं? नाही, प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या ज्या स्पर्धा होत्या त्या ठिकाणी त्या ऐच्छिक गोष्टी आहेत, मॅन्डेटरी नाही आहेत. आणि ह्या ऐच्छिक गोष्टीमध्ये ज्या त्या आयोजकांनी त्या गोष्टी करायच्या असतात, जर का आम्हाला कंपल्सरी त्यांनी केलं असतं काय नाही तुम्ही 10 लाख द्या, 5 लाख द्या, 20 लाख द्या असं कुस्तीगीर परिषद करत नाही किंवा नॅशनल फेडरेशन करत नाही, कारण फेडरेशनशी संलग्न महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आहे, त्यामुळं ती निमंत्रितांची स्पर्धा येत नाही की जिथं पैशाचा संबंध आहे. इथं निकष लागतो तो फक्त स्पर्धेचा लागतो आणि त्याच्या माध्यमातून पैसा ही गोष्ट त्या ठिकाणी तितकीशी महत्त्वाची नाही आहे, पण याच्या माध्यमातून आमच्या पैलवान मुलांना जर पैसे मिळत असतील तर त्याच्यासाठी आम्ही प्रोत्साहन द्यायला तयार. तुम्ही सुरुवात केली, राज्यभरातल्या तालीम संघांनी सुद्धा भविष्यात अशी मदत करा.